आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अप्पा 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 एक प्रॉब्लेम झालाय, म्हणजे ज्याला आपण काम दिलं आणि तो माणूस नेमका रजेवर गेला म्हणून आपलं काम अडकले. घातली का मसाड पाण्यात? अरे एक काम धड जमत नाही तुम्हाला, एक काम, एक माणूस मॅनेज करणं अवघड होतं का रे शिरक्या? हा नुसते मालक म्हणून मिरवता तुम्ही, काम कशी होणार आहे, कधी होणार आहे? हा अरे एक आवाज दिला तर 100 माणसं उभी राहिली पाहिजे, कळलं का? अहो आम्ही निघू का? हा निघा, पण काल काय सांगितलंय ते लक्षात आहे ना? हा का गेल डोक्यावरून? लक्षात आहे, तुम्ही म्हणालात तसंच करू आम्ही. आणि तुझ्या ग दीडशाने? हो लक्षात आहे अप्पा साहेब. ताई एक मिनिट. अप्पा आपल्याला काम करण्यासाठी आता कुणी सापडत नाहीये बरोबर, पण मग घरातल्याच कोणी जर हे काम केलं तर? कोण करणार आहे? या तिघी. या अहो पदार्थ आणि हॉटेल या गोष्टी आहेत ना, मला वाटतं या तिघी परफेक्ट प्रेझेंटेशन तयार करतील. ताई बघितलं का, हीच आपल्या वाईटावर टपली आहे. शिरक्या ऐकलं का? नको. असं का म्हणताय? या तिघी सहज करतील. आणि अहो आपल्या घरात सगळ्यात जास्त शिकलेल्या याच आहेत. जितक्या शिकेल तेवढ्या हुकेल आहेत त्या. कळलं का? आणि बायकांनी घराचा उमरा ओलांडायचा नसतो. अन या तिघींच्या हातात पेन पेन्सिल नाही, लाटणं पोळपट शोभून दिसत. कळलं का? शिकल्या म्हणजे काय सगळ्यातली अक्कल आली काय त्यांना? तिघींच्या डोक्यात नुसता भुसा भरलेला आहे, आता काडी लागली ना भसाभसा पेटतीन. हा कळलं का? फक्त एक काम होतं, त्या सिन्नरकडकं जायचं होतं, तो काय म्हणतो ते ऐकायचं होतं, तेवढं जमलं नाही त्यांना. ह्या काय करणार आहे? यांची लायकी तरी आहे का? या तिघी फक्त भाकरी थापायच्या लायकीच्या आहेत. अहो आम्ही तिघी जणी तुम्ही दिलेलं काम करायलाच तिकडे निघालो होतो, बाकी तुमच्या ऑफिसच्या इतर कामांमध्ये आम्हाला काहीच इंटरेस्ट नाहीये. आणि आम्हाला ते काम द्या असं आम्ही हिला म्हणायला सांगितलं नाहीये, की हिच्या मनाने सगळं सांगते. त्यामुळं आम्ही निघू का आता? लय बोलली, निघ. तुझा ऐकतो म्हणून काय तिघींपेक्षा वेगळी नाही बरं का तू? हा जा घर काम बघा,
हो आणि तू माझी आंघोळ होईपर्यंत टाइम आहे तुला बघ काय ते असं उठणं लावीन तुला का तुझं उठणं बसणंच बंद करे जितक्या शिकेल तेवढ्या हुकेल आहेत त्या आणि बायकांनी घराचा उमरा ओलांडायचा नसतो आणि या तिघींच्या हातात पेन पेन्सिल नाही लाटणं पोळपट शोभून दिसत म्हणे आपली लायकी नाही फक्त भांडीच व्हायची लायकी आपली इतक्या मूर्ख होत आपण काय तर म्हणे उमरटा ओलांडायचा नाही मग यांची उष्टी खरकटी काढत बसायचं का अख्खा दिवस लग्न करून आणलं म्हणजे आपण यांच्या नोकरच असं वाटतं यांना ज्या डिग्रीचा उद्धार करतात ना ती डिग्री कमवण्यासाठी दिवस रात्र मेहनत केली आपण त्यांच्यासाठी तो पेपरचा फक्त एक तुकडा आहे ग त्या संजीवनीने आगीत तेल ओतलंय काही गरज नव्हती तिला मध्ये बोलायची मग काय आपण सांगितलं होतं तिला बोलायला मुद्दाम करते ग ती चला उशीर होतं ड्रायव्हर दादा मी हे सगळं का करतेय ते तुम्हाला आता कळणार नाही पण मी हे सगळं तुमच्यासाठीच करते मॅडम त्या तिघी आल्या नाहीत आज त्या तिघी बहुतेक आज येणार नाहीयेत उद्यापासून ना मीच तुमच्या दोघांचा अभ्यास घेत जाईल म्हणजे झालं जे मार्क मिळतात ना ते पण मिळणार नाही घरकामांची दुसरं काय येतं का तुला